आज आपण या ठिकाणी पंचायत समिती जुन्नर या ठिकाणी आलो असता आपल्या काल झालेल्या पावसामुळे जुन्नर तालुक्यात जो पाऊस झाला तर या पश्चिम पट्ट्यामध्ये असलेल्या डोंगरावरती असलेलं छोटंसं गाव आंबोली या ठिकाणी एक सर्वसामान्य कुटुंबातील एक शेतकरी आहे त्या ठिकाणी त्याला काही गोष्टींचा या झालेल्या पावसामुळे हा निराधार झाला आहे, हा बेघर झालेला आहे, त्याच्या घरातील छप्पर उडून गेलेलं आहे. ते आपल्या समोर आहेत पोपट खुटान, हे आपल्या समोर आहेत. तर पोपटजी खुटान साहेब, आपण याबद्दल काय सांगाल? हा प्रकार कधी घडला, केव्हा घडला, किती वाजता घडला, त्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? सकाळी 7 वाजताच ही घटना घडलेली आहे. आणि नंतर आम्ही गावकऱ्यांना कळवलं, तिथं फक्तच उपसरपंच उपस्थितीत राहून गावकऱ्यांना कळवलं, परंतु आपण त्या ठिकाणी सरपंच असतील, उपसरपंच असतील, तलाठी असतील, सर्वसामान्यतले कार्यकर्ते असतील किंवा आपले नातेवाईक असतील त्या ठिकाणी सांगितलं, ते आलते का त्या ठिकाणी? त्यांनी काय या ठिकाणी आपल्याला मदत केली? त्यांनी काय फक्त फोटो काढून नेले घेतलेत, फक्त उपसरपंच झाले होते. त्या उपसरपंचं नाव काय? सकाराम काठे. पहा, अशी घटना घडत असताना देखील आंबोली या ठिकाणी दुष्काळग्रस्त भागामध्ये राहिलेला सर्वसामान्य शेतकरी आणि त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर असलेले सरपंच ग्रामसेवक या ठिकाणी ते धावून गेले नाही. या सर्वसामान्य शेतकऱ्याच्यावर एवढी मोठी एक प्रकारची दुःखाची घटना घडली असताना सांत्वन करण्यासाठी कोणी त्या ठिकाणी गेलेलं नाहीये, फक्त गेलेत उपसरपंच आणि सरपंच जे आहेत ते सरपंचांशी आपण संपर्क साधला का, त्यांना काही माहिती दिली का, किंवा त्यांना याविषयी काही माहिती आहे का, त्याबद्दल आपण काय सांगाल? सरपंच जुन्नरलाच राहतात. नाव काय सरपंचांचं? दीपाली. त्याप्रमाणे आपण या ठिकाणी जो कागदपत्रांचा पाठपुरावा केला आहे की या ठिकाणी त्यांचं नाव चुकून मिस्टेक झालेली आहे, काही कागदपत्रांची पूर्तता राहिली, त्यानंतर ग्रामपंचायत प्रत सुधारित करून घेतलेलं आहे, त्याबद्दल आपण भालचिम साहेब काय सांगू इच्छिता? हे कागदपत्र पाहता सगळ्यात एक उल्लेख होतो की पंचायत समिती पंतप्रधान योजनेअंतर्गत PR हे PR नाव आहे उल्लेख मंजूर होऊन यादी आलेली होती, परंतु त्यांच्या आई वडिलांचे नाव नसल्यामुळं ते तसंच राहिलं. गेल्यानंतरून ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून त्यांनी सर्वे क्रमांक ठराव केला होता, तो पोपट रामचंद्र कुटान या व्यक्तीने, त्याचा क्रमांक 26/1/2017 रोजी क्रमांक 8 सदर नाव हे पोपट रामचंद्र कुटान हे पोपट रामचंद्र कुटान पंतप्रधान योजनेअंतर्गत मंजूर व्हावी म्हणजे विनंती केली होती. नंतरून पुन्हा पंचायत समिती जुन्नर याने पुन्हा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना पत्र पाठवलं होतं का नाव दुरुस्त होण्याबाबत, दुरुस्त करण्याबाबत त्यांनी पंचायत समिती जुन्नर याने 9/1/2018 रोजी पत्र पाठवलं होतं, परंतु अद्याप कोणत्या प्रकारे नाव दुरुस्ती ती व शासकीय कर्मचाऱ्यांनी असल्यामुळं त्यांनी लक्ष दिलं नाही, गेल्यामुळं आज त्या गरीब व्यक्तीनं अन्याय झालेला, घरकुल पडण्याचे संसार उघडे आल्या हे झालं अन्याय होते. आता तुम्ही सांगितलं बालचिम साहेब की या ठिकाणी जे कागदपत्रांचा पाठपुरावा केलेला आहे, हा पाठपुरावा करत असताना कुठं कमतरता झाली की कागदपत्रांचा पाठपुरावा झाला नाही आणि त्या माऊलीला त्या ठिकाणी घरकुल योजना मंजूर झाली नाही, याबद्दल कोणाचा हात असू शकतो किंवा कोणी या ठिकाणी कागदपत्र पाठपुरावा केला नाही किंवा जातीन लक्ष आलं, त्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता बालचिम साहेब? लक्ष पाठपुरावा करताना दोन्ही व्यक्तींनी वारंवार करत आम्ही बोपे साहेबांना पण भेटलो होतो त्यावेळेस, बिडो साहेबांशी बोलणं झालं, गाके साहेब पण आले होते त्या टायमाला, पंचायत समिती सदस्य होते त्या टाइम, त्यांना सांगितलं होतं का घरकुल लवकरात लवकर मंजूर व्हा, पावसामुळं ते घरकुल पडू शकते, ते आज वेळ तशी झाली गेली, घरकुल पडलं गेलं, ते घरकुल तर कच्चं हे होतं, लाकड्यांनी उभी केलं होतं, ते घर पडलं गेलं, त्यांना फोन केला होता, त्यांना पण सांगितलं होतं, ते म्हणे करू आपण पाठपुरा थोडाफार म्हणजे काय, या माऊलीचं हे जी निराधार झालंय छप्पर आणि आज रोजी तिला राहण्यासाठी जागा नाहीये आणि असा प्रसंग घडताना या पावसाची तर आवश्यकता नागरिकांना आहेच आहे, पाऊस येतं सर्व काही, परंतु याच्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी मात्र भरडून गेला या पावसामुळे आणि त्याच्या घराचं छप्पर ओढलंय, तरी देखील करू पाहू करेल ही वाक्यरचना कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं? कारक घरकुलाचं काम असताना पण ग्रामपंचायत पण स्टार्टिंग सुरुवातीतून कागदपत्र पाठपुरावा कारण ग्रामपंचायतीचं पण काम असतं, त्याच्यामुळं लोकप्रतिनिधी अवलंबून नसलं पाहिजे, काम कुठं ग्रामपंचायत होत असल्यामुळं
ग्रामपंचायतीने गरीब व्यक्तीनं लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आज गरीब व्यक्तीचं घरकुल कोण किती योग्य किती जणांना कसं लवकरात लवकर होईल याची अपेक्षा ग्रामपंचायतीने करायला पाहिजे. लोकप्रतिनिधी गावच्या ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधी केलं पाहिजे. म्हणजे यांना असं म्हणायचं का तुम्हाला की या ठिकाणी असलेले सरपंच ग्रामसेवक उपसरपंच जे काही आपल्या ग्रामपंचायतीचे आहेत ते दुर्लक्ष करतात, या कागदपत्रांचं पाठपुरावा करत नाही आणि ग्रामपंचायतीमधून त्यांना जे कळून दिलं जातं जनतेच्या माध्यमातून त्यांना निवडून दिलं जातं त्याचा ते विचार न करता सर्वसामान्यांना या ठिकाणी न्याय देऊ शकत नाही का असं तुम्हाला म्हणायचं का वालचिम साहेब? आज पंचायत समितीच्या सदस्यांचं एवढं फक्त काम काय आहे का जनतेचा कवडं सोडव विषय काय प्रश्न सोडवण्याचं काम थोडंफार करणं गरजेचं केला जातो. त्यांच्याकडून थोडं कुठं मदत लागल्यास ते करतात, वेळोवेळी मदत केली जाते. करा दिलीप गांजाळे असतील नाही तर गागरे साहेब असतील नाही तर बोपे साहेब असतील नाही तर सभापती मॅडम असतील ते वेळोवेळी मदत केली जाते. आता या ठिकाणी बालचिम साहेब मला असं विचारायचं आहे ज्यांच्यावर हा प्रसंग ओढवला आहे आंबोली गावचे रहिवासी आहेत आणि यांचं शिक्षण नसल्याकारण यांना कागदपत्रांच्या पाठपुरावा कसा करावा कोणाला भेटावे काय करावे समजत नसताना आपण या ठिकाणी अचूक माहिती दिली आणि त्यांना आपण मार्गदर्शन करत आहात तर तुम्ही या ठिकाणी जुन्नरला पंचायत समिती आलात पंचायत समितीमध्ये आला आहात त्याबद्दल आपण या आपल्या पंचायत समितीचे जे सदस्य आहेत जे दिलीपजी गांजा यांच्याशी आपण चर्चा केली का आम्ही जुन्नरला येतोय आम्हाला तुम्हाला भेटायचं या संदर्भात आपल्याकडे पाठपुरावा करायचा आहे अशी काही कल्पना दिली होती का? आज कोणत्या प्रकारे दिलीप गांजाळे यांना फोन केला नसून डायरेक्ट भेटण्यासाठी आलो होतो आम्ही. त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत पंचायत समिती सदस्य काउशेट गागरे यांना आपण विचारणार होतो की हे जे काही प्रकार आंबोली या ठिकाणी घडले आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल आणि कोणत्या पद्धतीने आपण या ठिकाणी मदत कराल कोणत्या प्रकारे आपण कागदपत्रांचा पाठपुरावा करून या माऊलीचं छप्पर पुण्याने नव्याने होण्यासाठी काय प्रयत्न कराल? सर या ठिकाणी मी पंचायत समितीमध्ये 10:30 आलो. गेटच्या आत आल्याच्यानंतर मला ही मंडळी या ठिकाणी दिसली. खरं तर त्यांनी पाहिल्यानंतर मला ती व्यथा लगेच सांगायला सुरुवात केली. या ठिकाणी त्यांच्या भावना त्या ठिकाणी अनावर होत होत्या. आमच्या आदिवासी समाजातली माणसं त्यांना कुठं जावं आणि कुणाला सांगावं असा प्रश्न निर्माण होत होता आणि म्हणून त्यांनी मला सांगितल्याच्यानंतर मी त्यांना विचारलं की तुम्ही ग्रामसेवक तलाठी सरपंच यांना कोणाशी तुमचा कॉन्टॅक्ट झाला का आणि त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल काही पंचनाम्याचा वगैरे विषय घेतला का तर ते म्हटलं असं काहीही झालं नाही फक्त उपसरपंच त्या ठिकाणी येऊन गेले. सर मी तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो की मी आता तातडीने त्या ठिकाणी ग्रामसेवकांना सांगतो बिडोंच्या कानावरती घालतो तलाठ्यांना पण त्या ठिकाणी आम्ही आता लगेच त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करतो आणि तातडीने त्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेबाबत त्या ठिकाणी पंचनामे व्हावेत आणि त्यांना मदतीचा काही हातभार आपल्याला लावता येईल का. ह्या पावसाळा अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मुसळधार पाऊस त्या आंबोलीच्या गावामध्ये पडत असतोय आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा संसार उघड्यावरती आला आहे ही अतिशय दुःखद अशी घटना आहे. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो सर की खरं तर या ठिकाणी सर्वच मंडळींनी यांना सहकार्य करायला पाहिजे आणि म्हणून आता या क्षणापासून ही सगळी यंत्रणा तातडीने कामाला लागेल असा मी तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो. त्यांनी त्यांच्या माध्यमातून आता सांगितलं का त्यांच्यावरती ही जी वेळ आलेली आहे ती या घरकुल योजनेमुळे आलेली आहे कारण त्यांना घरकुल योजना मंजूर झाली आणि म्हणून त्यांनी घरकुल मंजूर झालं आहे या उद्देशाने जे जुनं घर होतं त्याची काही त्यांच्याकडनं डागडुजी झाली नाही कारण आपण नवीन घर बांधू हे स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोर होतं आणि ते पूर्णत्वाला नेण्यासाठी जी काही अडचण निर्माण झाली ती त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि ती अडचण आत्तापर्यंत शेवटपर्यंत त्यांना सुटली नाही. त्यांचा नावाचा काहीतरी प्रॉब्लेम निघाला आणि ते नाव आताशी बदलून आलं आहे. खरं तर मी घरकुल विभाग पंचायत समितीचा जे काही DRD विभाग आहे याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना विचारून त्यांच्या त्या घरकुलाला आपल्याला काही तातडीने मदत करता येईल का कारण पावसामध्ये तर आता ते शक्य नाही परंतु त्यांचं ते घरकुलाचं नावाचं जर पूर्ण झालेलं असं प्रस्ताव तर नक्कीच त्यांना तातडीची मदत म्हणून या ठिकाणी जरी आता नाही तरी पंचायत समितीच्या माध्यमातून असेल तहसील कार्यालयाच्या माध्यमातून असून त्यांना आम्ही उपलब्ध करून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. निश्चित आमच्याकडनं हा विश्वास मी आपला साहेब सर तुम्हाला देतो या ठिकाणी. धन्यवाद गागरे साहेब आपण या ठिकाणी अचूक असं मार्गदर्शन केलं आणि या मायामाऊलीच्या छप्परसाठी आपण प्रयत्नासाठी तत्पर आल अशी ग्वाही दिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा. कॅमेरामन संतोष कुलकर्णी सह मी जितेंद्र पुराणिक आज 24 तास जुन्नर स्वप्न आजचे सत्य उद्याचे.